नमस्कार. एकंदर जमिनी आणि त्याच्या अनुषंगाने उद्भवणारे विविध प्रकारचे वाद याच्याकरता महसुली न्यायालय आणि दिवाणी न्यायालय ही दोन अत्यंत महत्त्वाची न्यायालये आहेत. ज्या प्रकारचा वाद उद्भवतो त्याच्या अनुषंगाने आपल्याला महसुली किंवा दिवाणी न्यायालयामध्ये दाद मागायला लागते. आता दिवाणी न्यायालय हे पूर्णतः न्यायालयासारखंच काम करतं, त्यामध्ये न्यायाधीश असतात. मात्र महसुली न्यायालयाची पद्धती थोडी वेगळी आहे. महसुली अधिकारी यांनाच महसुली न्यायालयाचं सुद्धा काम करायला लागतं. मग तहसीलदार असेल, प्रांत अधिकारी असेल, जिल्हाधिकारी असेल इत्यादी. आणि त्यामुळे होतं काय की महसुली अधिकारी आणि महसुली न्यायालयाचं सुद्धा काम करायचं, यामुळे महसुली न्यायालयातली प्रकरणं अपेक्षेपेक्षा जास्त काळ रेंगाळतात किंवा प्रलंबित राहतात. आता महसुली न्यायालयामध्ये एखादं प्रकरण निकाली किती काळात निघालं पाहिजे, किती दिवसात ते प्रकरण संपलं पाहिजे, या संदर्भाने काही कायदेशीर तरतूद आहे का, असा प्रश्न गेल्या काही दिवसात आपल्या चॅनलवर काही लोकांनी विचारला होता. आणि त्या अनुषंगाने जेव्हा मी काही माहिती मिळवली, काही अभ्यास केला, तेव्हा मला असं कळलं की ह्या संदर्भात एक महत्त्वाचा अध्यादेश आणि नंतर त्या अध्यादेशाचं अधिनियमात रूपांतर करून कायदेशीर तरतूद करण्यात आलेली आहे. आता ही कायदेशीर तरतूद कधी अस्तित्वात आली, तर पहिला अध्यादेश जो होता तो मला वाटतं 5 फेब्रुवारी 2016 रोजी अंमलात आलेला आहे. आणि नियमानुसार या अध्यादेशाचं नंतर कायद्यामध्ये किंवा अधिनियमात रूपांतर करायला लागतं. तसं ते अधिनियमात सुद्धा रूपांतर करण्यात आलं आणि त्यामध्ये असं स्पष्ट लिहिण्यात आलं की हा अधिनियम 5 फेब्रुवारी 2016 रोजी अंमलात आला असंच मानता येईल. आता हा जो अधिनियम आहे किंवा अध्यादेश अधिनियम आहे यांनी काय केलेलं आहे, तर विविध महसुली किंवा भूमापन अधिकारी जे आहेत त्यांनी त्यांच्या समोर आलेली प्रकरणं किती कालावधीत निकाली काढली पाहिजे या संदर्भात विशिष्ट कायदेशीर तरतूद केलेली आहे. आता ह्या अधिनियमातला कलम 2 असं म्हणतं की महाराष्ट्र जमीन महसूल संहिता यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. आणि त्यानुसार ती सुधारणा नक्की काय आली आहे, तर कोणत्याही महसूल किंवा भूमापन अधिकाऱ्यापुढे दाखल केलेले कोणतेही अपील ज्या दिनांकास असे अपील दाखल केलेले असेल त्या दिनांकापासून 1 वर्षाच्या कालावधीच्या आत निकालात काढण्यात येईल. ही कायदेशीर तरतूद आहे आणि त्याला एक परंतुक आहे. ते परंतुक असं म्हणतं की परंतु महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सुधारणा अधिनियम 2016 म्हणजे हा याच्या प्रारंभाच्या दिनांकापूर्वी दाखल केलेलं कोणतंही अपील अशा प्रारंभाच्या दिनांकापासून 1 वर्षाच्या कालावधीच्या आत निकालात काढण्यात येईल. म्हणजे हा कायदा अस्तित्वात येण्याच्या अगोदर जी अपीलं दाखल केलेली आहेत ती अपीलं हा कायदा अस्तित्वात आल्यापासून 1 वर्षाच्या आत अपीलात काढण्यात येतील. त्याच्या पुढचं दुसरं परंतुक असं आहे, परंतु आणखी असे की राज्य शासनास किंवा जो अपील प्राधिकाऱ्यास वरिष्ठ असेल अशा त्याबाबतीत पदनिर्देशित केलेल्या जिल्हाधिकाऱ्याच्या दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेल्या अधिकाऱ्यास असे कोणतेही अपील निकालात काढण्यासाठी अपवादात्मक परिस्थितीत कारणे लेखी नमूद करून आणखी 6 महिन्यांचा कालावधी वाढवून देण्यात येईल. म्हणजे सुरुवातीची कायदेशीर तरतूद अशी आहे की ज्या दिवशी तुमच्याकडे अपील दाखल झालं त्या दिनांकापासून 1 वर्षाच्या आत ते निकाली निघालंच पाहिजे. आणि त्याच्यामध्ये प्रोव्हायझो किंवा परंतु कसं आहे की जर काही अपवादात्मक परिस्थिती उद्भवली तर ती अपवादात्मक परिस्थिती नक्की काय आहे आणि त्याला विलंब का लागतोय याची कारणं लेखी नमूद केल्यानंतर
हा एक वर्षाचा कालावधी पुढे अजून 6 महिन्यांकरता वाढवता येईल. आता पण पुढचा प्रश्न असा येतो, म्हणजे कायदेशीर तरतूद ही परिपूर्ण जर हवी असेल तर त्याच्याकरता काय करण्यात यावं, याचप्रमाणे ते जर नाही केलं तर काय होईल हे सुद्धा असणं महत्वाचं आहे. आणि त्याच अनुषंगाने याच्यात पुढे असं म्हटलेलं आहे की जर अपील प्राधिकारी विनिर्दिष्ट केलेल्या कालावधीच्या आत कोणतेही अपील पुरेशा कारणाशिवाय निकालात काढण्यात कसूर करील तर तो त्यास लागू असलेल्या संबंधित शिस्तभंग विषयक नियमांनुसार शिस्तभंगाच्या कार्यवाहीस पात्र असेल. म्हणजे हे 3 मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत. पहिला मुद्दा की ज्या दिवशी अपील दाखल होतंय तिथपासून 1 वर्षाच्या आत निकाली काढा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की अपवादात्मक परिस्थितीचं स्पष्टीकरण आणि लेखी कारणं लिहून तुम्हाला 6 महिन्याची मुदतवाढ मिळू शकेल. आणि जर हे नाही झालं तर त्या अधिकाराच्या सेवेसंदर्भात जे काही कायदे किंवा नियम असतील त्यानुसार त्यांनी कर्तव्यात कसूर केली म्हणून त्याच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही सुद्धा होऊ शकेल. आणि ह्याच म्हणजे ह्याच स्वरूपाची तरतूद ही महसूल आणि भूमापन अधिकाऱ्यांपुढे कार्यवाहीच्या अनुषंगाने सुद्धा करण्यात आलेली आहे. म्हणजे नुसता अपील असं नाही, ते असं म्हणतात की कोणत्याही महसूल किंवा भूमापन अधिकाऱ्यापुढे दाखल केलेली कोणतीही कार्यवाही ज्या दिनांकास अशी कार्यवाही दाखल केली असेल त्या दिनांकापासून 1 वर्षाच्या आत निकालात काढण्यात येईल. आणि अपवादात्मक परिस्थितीत म्हणजे वर जसं आहे तसंच 6 महिन्याचा कालावधी त्यांना वाढवून देण्यात येईल. आणि त्यामध्ये जर त्यांनी नाही केलं तर त्यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही होईल. म्हणजे आता हा कायदा सर्वसामान्य नागरिक आणि ज्यांचं कोणत्या ना कोणत्या महसुली अधिकारी किंवा न्यायालयापुढे प्रकरण प्रलंबित आहे त्यांच्याकरता अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही दाखल केलेलं अपील असो, प्रकरण असो किंवा तुम्ही दाखल केलेली कोणतीही कार्यवाही असो, ती कार्यवाही संबंधित महसुली आणि भूमापन अधिकाऱ्याने दाखल दिनांकापासून 1 वर्ष किंवा वाढीव कालावधी धरून 1.5 वर्षात निकाली काढलीच पाहिजे. ती जर निकाली काढण्यास तो असमर्थ असेल तर त्याच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही होऊ शकते. म्हणून आपल्यापैकी ज्या लोकांची कामं अशा लोकांकडे प्रलंबित आहेत आणि काहीही कारण नसताना कोणतंही त्याला स्पष्टीकरण नसताना जर आपलं प्रकरण असं 1 किंवा 1.5 वर्षापेक्षा जास्त रेंगाळत राहिलं असेल, प्रलंबित राहिलं असेल, तर त्या अधिकाऱ्याविरोधात त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे आणि महसूल विभागाकडे आपण निश्चितपणे तक्रार करू शकता आणि त्यांच्या विरोधात शिस्तभंगाची कार्यवाही सुद्धा होऊ शकते. पण प्रश्न असा आहे की आपल्यापैकी बहुतेकांना ह्या कायद्याची आणि ह्या कायद्याने दिलेल्या हक्काची माहितीच नाही आहे. आणि याचाच फायदा अधिकार पदावर बसलेले लोक हे नेहमी घेत असतात. ह्या कायद्याचा जेव्हा सार्वत्रिक वापर सुरू होईल, विविध कारणांकरता प्रलंबित प्रकरण असलेले लोक जेव्हा शिस्तभंग करा असे तक्रार अर्ज द्यायला लागतील तेव्हा या कायद्याची खरी अंमलबजावणी सुरू होईल. कारण हा कायदा 2016 आलेला आहे, म्हणजे जवळपास 5 वर्ष, आणि फेब्रुवारी आपण धरलं तर जवळपास आता 6 वर्ष होत आलेली आहेत. मात्र या 6 वर्षात महसुली आणि भूमापन अधिकारी खरोखर 1 किंवा 1.5 वर्षात प्रकरण निकाली काढतायत का, हा मोठा प्रश्नच आहे. आणि जोवर ह्या कायद्याचा वापर पीडित नागरिक किंवा ज्यांना त्रास होतोय असे नागरिक करत नाही तोवर हा कायदा असून नसून सारखाच आहे. म्हणून आपल्यापैकी ज्या लोकांच्या प्रकरणाला अवास्तव विलंब होत असेल त्यांनी ह्या कायद्याच्या आधारे निश्चितपणे तक्रार करावी
त्याने आपलं प्रकरण वेळेत निपटारा निघायला तर मदत होईलच, पण अशा तक्रारी व्हायला लागल्या की आपल्याला जो त्रास झाला तो आपल्या नंतरच्या लोकांना होणार नाही, म्हणजे पुढच्या स्ट्रेस मागचा शहाणा, या वृत्तीने पुढचे अधिकारी सुद्धा किमान जो काही कालावधी आहे त्यामध्ये किंवा थोड्याफार विलंबाने हे काम निकाली काढतील. मात्र त्याच्याकरता नागरिकांनी, पक्षकारांनी जागरूक होऊन आपल्या अधिकारांबद्दल ठाम राहून आणि तक्रारी करून या कायद्याचा वापर केला पाहिजे, नाहीतर या कायद्याच्या अस्तित्वाला काहीही अर्थ उरणार नाही. आज आपण महसुली आणि भूमापन अधिकाऱ्यांना किती कालावधीत प्रकरणं निकाली काढायला आवश्यक आहे याविषयीची कायदेशीर तरतूद पाहिली. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते अवश्य कळवा, आणि जर आपले काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते आपल्या कमेंट्समध्ये अवश्य विचारा. त्याचबरोबर आपल्याला या अध्यादेशाची किंवा अधिनियमाची सॉफ्ट कॉपी हवी असेल तर त्याच्याकरता आपल्या ईमेल ॲड्रेसवर अवश्य नोंदणी करा. धन्यवाद.